जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कोरोना नियमांचे पालन करून महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड येथे आज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले। कपणाचे भरती पाणी मातीच्या गागरी हिमथळीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी माझा जय महाराष्ट्र माझा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने 13 एप्रिल 2021 आदेशान्वये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित वावर ठेवत कमीत कमी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस प्रशिक्षण प्रबोधनीच्या संचालक अश्वती दोर्जे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक।